नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महानगर पालिकेने अखेर कंत्राटी कामगारांना वेतनातील फरक देण्याचा प्रस्ताव पारित केला असून हा फरक 13 महिन्यांचा देण्यात येणार आहे। यात एकूण 73,11,17,000 रुपये कामगारांना देण्यात येणार असून तब्बल 6,000 अधिक कामगारांना याचा लाभ घेता येणार आहे। यामध्ये मुख्यालय सफाई 82, आरोग्य विभागातील सफाई कामगार 693, पाणी पुरवठा 729, मलनिसारण विभाग 250, दैनंदिन रस्ते सफाईच्या 2,446, शिक्षण विभाग 419, उद्यान विभाग 374, मोरबे धरण 58, स्मशानभूमी 65, कचरा वाहतूक 615, मालमत्ता विभाग 30, विष्णुदास भावे 32 आणि क्रीडा विभागातील 8 कामगारांची दिवाळी साजरी होणार आहे। अशा प्रकारे एकूण 46 प्रस्तावद्वारा त्याला मंजुरी देण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी अधिक माहिती दिली। एकूण 45 ठराव होते नवी मुंबई महापालिकेमधले सफाई कामगार असतील, शाळेमधले सफाई कामगार, शाळेमधले टोक मानधना होते, नंतर दैनंदिनवाले, जे जेवढेही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये काम करणारे किंवा परमंडवाले आहेत त्या सर्वांनाच आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे संदीपजी नाईक साहेब असतील आमचे, त्याचप्रमाणे सागरजी नाईक साहेब ते संजू नाईक साहेब असतील आणि आमचे महापौर जयवंतजी सुतार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज हा नवी मुंबई महापालिकेतल्या सर्व कामगारांचा जो 14 महिन्याचा जो फरकाचा ठराव होता तो आम्ही एकूण 45 ठराव होते आणि 90 कोटी रुपयाचे ते ठराव होते ते आम्ही त्यांना क्षणभर विलंब न लावता सर्वांनाच मंजूर केलं आणि सर्वांना डबल दिवाळी धमाका असा त्यांना बोनस दिलेला आहे आणि ते त्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते आज आम्ही मंजूर केले आणि त्यांना मिळून दिलेले आहेत। सदर कामगार फरक वेतनाबाबत अनेक संघटनांनी स्वतःकडे श्रेय घेत आमच्या नेत्यामुळे हे यश मिळाल्याचा दावा केला। याबाबत नवीन गावते यांनी परखड मत व्यक्त केले। श्रेयवाद कोणाला घ्यायचं त्यांना घेऊ द्या, आम्हाला नवी मुंबईच्या कामगारांचं पडलेलं आहे आणि कामगारच्या हिताचं पडलेलं आहे। ज्यांना श्रेय घ्यायचं घेऊ द्या, ज्यांना बॅनर लावायचं बॅनर लावू द्या, त्यांना दोन तोंडी बोंबलू द्या, आम्हाला त्याच्यात फरक नाही। आम्हाला कामगारांना जे देणं होतं ते आम्ही दिलेलं आहे। 2013 पासून रखडलेला प्रश्न अखेर नवीन गवते यांच्या कारकिर्दीमध्ये मार्गी लागला आहे। नवी मुंबई आवाज, ब्युरो रिपोर्ट।